नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. फिर्यादी यांनी housing.com ला फ्लॅट विक्रीची जाहिरात दिली होती. त्यानंतर त्यांना एक फोन आला. समोरील इसमाने फ्लॅट घेण्यासाठी इच्छुक असल्याचे दाखवत आर्मीमध्ये असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादींना डुप्लिकेट आर्मी कार्ड दाखवले. त्यानंतर ट्रान्झॅक्शनसाठी इसमाने फिर्यादींना आधी 1 रुपया पाठवा असे सांगितले. त्यानंतर 15,000 पाठवायला सांगितले. फिर्यादींनी 15,000 पाठवल्यानंतर आणखी 15,000 रुपयांची मागणी केली असता आपली फसवणूक होत असल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यानंतर फिर्यादींनी सायबर क्राईम येथे या प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणी अजनी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. 7 तारखेला ॲडव्होकेट सुलक्षणा डोने म्हणून जे आहेत तिथे आपल्या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत. त्यांच्या बहीण आहेत स्मिता डोने, ज्या की नवी मुंबई बेलापूर येथे राहतात. त्यांचा बजरंगनगर येथे एक फ्लॅट आहे जे त्यांना भाड्याने द्यायचा होता. त्यामुळे त्यांनी housing.com वर त्याची ॲडव्हर्टाईज पब्लिश केलेली होती. housing.com च्या ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगाने त्यांना एक फोन आला आणि त्या फोनवरून त्यांना मेसेजवरून समोरच्या व्यक्तीने त्याचं तो आर्मीमध्ये असल्याचं भासून डुप्लिकेट त्याचं आर्मीचं ओळखपत्र आणि कॅन्टीनचं कार्ड त्यांना पाठवलं आणि तो त्यांचा फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी इच्छुक आहे अशी त्यांनी त्यांना तयारी दाखवली. परंतु त्याची पोस्टिंग जम्मू काश्मीर येथे असल्यामुळे तो फ्लॅट पाहण्यासाठी स्वतः इथे हजर राहू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांना सुरुवातीला माझ्या अकाउंटवर तुम्ही 1 रुपया पाठवा अकाउंट व्हेरीफाय करण्यासाठी असं म्हणून सुरुवातीला 1 रुपया पाठवायला सांगितला. पुन्हा 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झाल्यावर सांगितलं की अजून तुम्ही मला 15,000 पाठवा. तर यांच्या ते लक्षात आलं नाही, यांनी ते 15,000 पुन्हा पाठवून दिले. 15,000 त्यांना जेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले समोर, त्यानंतर पुन्हा त्याच्याकडून 15,000ची डिमांड झाली. त्यावेळेस फिर्यादी यांच्या बहीण ज्या आहेत स्मिता डोने यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक होते आहे. मग त्यांनी याबाबत नागपूर सायबर क्राईम यांच्याकडे जाऊन सविस्तर त्याबाबतची तक्रार दिली आणि अजनी पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा पुढील तपास सुरू आहे. प्रथमदर्शीने माहिती मिळाली आहे का कुठे ट्रान्झॅक्शन झालं आहे, कुठल्या शहरात झालं आहे? ट्रान्झॅक्शन जे आहे ते प्रथमदर्शी फेडरल बँकेमध्ये त्याचे पैसे गेलेले आहेत त्याची माहिती मिळालेली आहे. परंतु ते बाकीचे अकाउंट डिटेल्स आणि फोनचे डिटेल्स जे आहेत ते अजून आलेले नाही. त्याचे तपासामध्ये ते निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. ज्या महिलांच्या फिर्यादी ते काय काम करतात? महिला ज्या आहेत त्या नवी मुंबईला राहतात, त्यांचा व्यवसाय आहे तिथे. माझं एक नागपूर पोलिसांच्या क्वेश्चन करत होतं, आपल्याकडनं एक जनतेकरता आव्हान काय राहिलं आहे नेहमी असं फसवणूक होतात? माझ्याकडून आणि नागपूर पोलिसांच्या मार्फतीने मी सर्व जनतेला एक निवेदन करू इच्छितो की जे OLX वर किंवा तुमच्या अकाउंटवर किंवा फेसबुकवर तुम्हाला जे काही मेसेज येतात त्यामध्ये मी आर्मीमध्ये आहे, माझं ओळखपत्र, त्यांचं ओळखपत्र, कॅन्टीन कार्ड हे पाठवलं जातं, अशा प्रकारे जे काही मेसेजेस येतात हे कुठलेही आर्मीचे व्यक्ती स्वतः पाठवत नाहीत. अशा प्रकारे जो कोणी आर्मीचं कॅन्टीन कार्ड किंवा आर्मीचं ओळखपत्र पाठवून तुमच्याशी कुठला व्यवहार करत असेल तर कृपया त्याच्या कार्डला आणि त्याच्या त्या आर्मीच्या ओळखपत्राला तुम्ही बोलून त्याच्याशी व्यवहार करू नका असा कुठलाही आर्मी ऑफिसर किंवा आर्मीचे अंमलदार. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.